दिवसभराची कामं आटपली, कुटुंबातल्या सर्वांनी एकमेकांशी गप्पागोष्टी केल्या आणि झोपायची वेळ झाली म्हणून घरातले सगळे झोपायला गेले. रोज सारखाच आजचा दिवस होता आणि उद्या सकाळी उठून पुन्हा नवीन दिवसाला सुरुवात होणार होती, पण त्यांना कुठे माहीत होतं की उद्याची सकाळ ते पाहूच शकणार नाहीत. पहाटेचे 3:30 वाजले होते. कुटुंबातील सर्व साखर झोपेत होते आणि अचानक घरामध्ये आगीचा भडका उडाला. आगीचे लोट घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले. प्रचंड धूर झाला. शेजारच्यांनी कल्ला सुरू केला, पण या कुटुंबातील कुणालाही वाचवता आलं नाही. आगीनं अक्षरशः तांडव घातला होता. असा तांडव घातला होता की कुटुंबातील 7 जणांचा बळी घेतला. अगदी 1-2 वर्षांच्या चिमुकल्यावर सुद्धा काळानं घाला घातला. कुठे घडला हा सगळा प्रकार? तर छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात. आगीचं कारण काय? तर एक इलेक्ट्रिक स्कूटर. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील मार्केट वस्तीमध्ये 3-मजली इमारतीमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीचे मालक असलम शेख खालच्या मजल्यावरती आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. तसंच खालच्या मजल्यावरती असलम टेलर म्हणून कपड्याचं दुकान होतं आणि दुकानाच्या बाहेर इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती. या स्कूटरचा पहाटे 3:30 वाजता स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आणि या दुचाकीला चार्जिंगसाठी चार्जर लावण्यात आलेला होता, त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात लावलेल्या चार्जिंगच्या सॉकेटपर्यंत पोहोचली आणि दुकानामध्ये देखील आग लागली. कपड्याचं दुकान असल्यामुळे काही वेळातच दुकानातील साहित्याला भीषण आग लागली, पेट घेतला आणि दुकानामध्ये असलेलं फर्निचर, सोफा, काउंटर सगळं जळून खाक झालं. त्यानंतर ही आग इमारतीमध्ये पसरली आणि या आगीमुळे धुराचे लोट वरच्या मजल्यावरती पसरले. या इमारतीचे मालक शेख असलम यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री त्यांना जाग आली तेव्हा नागरिकांनी त्यांना आवाज देऊन याची माहिती दिली. त्यानंतर इमारतीमधून खाली उतरण्यासाठी काही ठिकाणी शिडी लावण्यात आली होती, मात्र त्या माध्यमातून असलम यांच्या कुटुंबातील 7 जण खाली उतरलेही, पण दुसऱ्या मजल्यावरील 7 जणांचा यात मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरती आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच एंट्री आणि एक्झिट पॉईंट असल्यामुळे खालच्या लोकांना वर जाता आलं नाही आणि या शिडीच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. लोकांनी त्यांना हाक मारली, आवाज दिला, दार ठोठावलं, पण झोपेत असल्यामुळे त्यांना आवाज काही ऐकू गेला नाही. धुराचे लोट घरात पसरल्यामुळे त्या कुटुंबातील 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तिसऱ्या मजल्यावरती देखील 2 लोक होती, ती सुदैवानं वाचली असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये 2 चिमुकल्यांसह 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. असीम वसीम शेख वय वर्ष 3, परी वसीम शेख वय वर्ष 2, वसीम शेख 30 वर्ष, अनवर वसीम 23 वर्ष, हमीदा बेगम 50 वर्ष, शेख सोहेल 35 वर्ष, रेशमा शेख 22 वर्ष अशी मृतांची नावं आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाला कॉल केला पण कोणीच वेळेत पोहोचू शकलं नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला, पण माहिती मिळाल्यानंतर आपण 10 मिनिटात तयारी करून पोहोचलो असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर यामध्ये एक मुद्दा असा की नेमकी आग कशामुळे लागली याची चौकशी पोलीस करत आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे की याचं कारण इलेक्ट्रिक स्कूटरच आहे. अशातच अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्याच्या घटना घडत आहेत. तेव्हा तुम्ही घरामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावत असाल तर कोणत्या प्राथमिक गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहूयात. प्रथम तर योग्य चार्जर वापरा आणि प्लग जुळत असल्यामुळे तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत कोणताही चार्जर जर वापरत असाल तर हे आजच बंद करा, कारण हे खूप महागात पडू शकतं. तुमच्या स्कूटर मॉडेलसाठी नेमका कोणता चार्जर वापरण्याचे निर्देश देण्यात आलेत ते तपासा आणि स्कूटरच्या प्राईस पॅकेजमध्ये त्याबद्दलची सविस्तर माहिती असेल. चार्जर आणि प्लग दोघांचा पॉवर सप्लाय मॅच व्हायला हवा. दुसरं, चार्जिंगचा कालावधी आवर्जून लक्षात ठेवा. बरेच लोक खूप वेळ चार्जिंग सुरूच ठेवतात, म्हणजे स्कूटरची चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याला पॉवर सप्लाय हा सुरूच असतो. हे खूप गंभीर चूक म्हणावी लागेल, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बॅटरीची लाईफ चेक करा. जर बॅटरीची लाईफ संपली असेल, एक्सपायर झाली असेल किंवा व्हायला आली असेल तर ती बदला, नाहीतर ती बॅटरी चार्जिंगला लावलीत तर दुर्घटना होण्याचा धोका जास्त असतो. आता शेवटचं पण महत्त्वाचं, कोणत्याही परिस्थितीत पाण्याशी संपर्क टाळा. चार्जिंग पोर्ट कोणत्याही पाण्याच्या स्त्रोताजवळ नाही याची खात्री करून घ्या. पाणी हे इलेक्ट्रिसिटीसाठी बॅड कंडक्टर असतं हे लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच कोणत्याही दुर्घटनेपासून आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकू.